नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भोसलेसर जाखले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक नमुना प्रश्नपत्रिका आपण सरावासाठी सोडवित आहोत प्रश्न तिसऱ्यातला बी उपप्रश्न एक आपण एक सामिक समीकरणे अलिकाच्या साहाय्याने सोडवा हा प्रश्न आपण सोडवलेला आहोत दुसरा उपप्रश्न आपण सोडवणार आहोत मुकुंद जवळ सागरपेक्षा रुपये पन्नास अधिक आहेत त्याच्याजवळ रकमांचा गुणाकार म्हणजे त्यांच्याजवळ रकमांचा गुणाकार पंधरा हजार असेल तर प्रत्येकाजवळ किती रक्कम होती या ठिकाणी मुकुंदजवळ सागरपेक्षा पन्नास रुपये अधिक आहेत म्हणजे सागरजवळील रक्कम आपण मानली पाहिजे कारण ती लहान रक्कम आहे आणि मग सागरजवळील रक्कम एकशे रुपये मानली तर त्याच्यापेक्षा मुकुंदजवळ पन्नास रुपये जास्त आहेत साहजिकच मुकुंदजवळील रक्कम एक साधिक पन्नास होईल रुपये होईल ओके प्रश्नातील अटीमध्ये म्हटलेलं आहे या दोघांच्या रकमा ज्या आहेत त्यांचा गुणाकार पंधरा हजार आहे म्हणून एक स गुणले एकशे अधिक पन्नास बरोबर पंधरा हजार आपण हा कौल सोडवला तर एक स एक स एक सर्ग अधिक पन्नास गुणले एक स पन्नास एक स पंधरा हजार पाठिमाग घ्यायच्या डावीकडं वजा पंधरा हजार बरोबर शून्य म्हणजे एक स वर्ग अधिक पन्नास एकसं वजा पंधरा हजार या ठिकाणी हे वर्ग समीकरण तयार झालं या ठिकाणी स्थिरपद वजा पंधरा हजार मधल्या पदाची सांगड घालण्यासाठी अधिक पन्नास मधल्या पदाचा सहगुणक येण्यासाठी पंधरा हजारचे अवयव एकशे पन्नास गुन्हेले वजा शंभर म्हणजे एकशे पन्नास आणि शंभर यांचा गुणाकार पंधरा पन्दा एके पंधराने शून्य तीन शून्य पंधरा हजार येतोय परंतु मधल्या पदाचा सगुणक अधिक पन्नास आहे तो येण्यासाठी मोठ्या संख्येला अधिक चिन्ह द्यायचं लहान संख्येला वजा चिन्ह द्यायचं गुणाकार वजा येणं गरजेचं आहे बेरीज मधल्या पदाचा सहगुणक अधिक येणं गरजेचं आहे म्हणून ज्या ठिकाणी अधिक एकशे पन्नास वजा शंभर हे सहगुणक पन्नासच्या ऐवजी वापरायचे आहेत त्यामुळं मधल्या पदाची फोड झाली एक वर्ग अधिक एकशे पन्नास एक्स वजा शंभर एक स वजा, वजा पंधरा हजार बरोबर शून्य तीनाची चार पदं झाली प्रत्येकी दोन पदातून सामायिक काढायचा या ठिकाणी एक स वर्ग अधिक एकशे पन्नास एक्स म्हणून सामायिक एक्स निघाला एक वर्ग म्हणून बाहेर काढला एक सात एकच राहिला सा एकशे पन्नास एक्स म्हणून हा एक्स बाहेर निघाला आहे एकशे पन्नास राहिले म्हणजे एक साधिक एकशे पन्नासचा सामायिक एक हा एक साधिक एकशे पन्नास हा जो कंस आहे इथं वर्गसमीकरण सोडवत असताना येतच असतो दोन्ही समान म्हणूनच आपण पुढे दोन सामायिक कंसाबद्दल दोन समान कंसाबद्दल एक सामायिक कंस काढतो एक साधिक एकशे पन्नास लिहिल्यानंतर हा जो एक तो इथला आहे आणि याचा सगळो वजा शंभर तो बाहेर आहे ओके दोन समान कंसाबद्दल एक कंस एक साधिक एकशे पन्नास आणि कंसाच्या बाहेरची पदे इथला एकस आणि इथला वजा शंभर दुसऱ्या कंसामध्ये एक वजा शंभर बरोबर शून्य दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल तर या ठिकाणी कोणती तरी एक एकाच शून्य दाखवायची म्हणजे दोन संख्या कंसांचा गुणाकार शून्य एकदा एक अधिक एक एकशे पन्नास बरोबर शून्य दाखवला त्यातून एक काढला आपण अधिक एकशे पन्नास पलीड गेले वजा एकशे पन्नास आणि त्यानंतर एक सजा शंभर बरोबर शून्य वजा शंभर बरोबर पलीड घ्यानंतर अधिक शंभर एक बरोबर शंभर दोन संख्यांचा गुणाकार समजा चार गुणले एक स चार ही एक संख्या एक ही एक संख्या आहे यांचा गुणागार चार एकशे येतोय परंतु शून्य येण्यासाठी चार तरी एकदा शून्य घ्यायला पाहिजे एकशे गुणले शून्य मग गुणाकार शून्य येईल किंवा एकशे तरी घेतला पाहिजे म्हणून एकदा संधी एकाला शून्य घेण्याची द्यायची त्यामुळे आपल्याला एक सरोबर शंभर मिळालं परंतु रक्कम ती ऋण नसते म्हणून या ठिकाणी एक्स इज नॉट इक्वल टू मायनस वन हंड्रेड फिफ्टी म्हणजे एक्स हे वजा एकशे पन्नास नाही म्हणजेच एक्सबरोबर वजा एकशे पन्नास नाही तर धनसंख्या एक्स बरोबर शंभर म्हणजे सागर सागरजवळील रक्कम आपण एक्स मांडलेली होती ती शंभर रुपये आणि मुकून जवळ त्याच्यापेक्षा पन्नास रुपये जास्त आहेत म्हणजे एक साधिक पन्नास शंभर अधिक पन्नास बरोबर एकशे पन्नास रुपये ओके प्रत्येकाजवळील रक्कम विचारलेल्या आहेत सागर सागरजवळील रक्कम शंभर रुपये आणि मुकून जवळील रक्कम एक साधिक पन्नास बरोबर एकशे पन्नास रुपये पुढचा प्रश्न आहे एका तयार कपड्याच्या दुकानात दो रुपये दोन हजार किमतीच्या ड्रेसवर पाच टक्के सूट देऊन उरलेल्या रकमेवर पाच टक्के जीएसटी लावून तो विकला तर तो ग्राहकाला किती रुपयाच पडेल या ठिकाणी पाच टक्के सूट शेकडा आहे त्यामुळे दोन हजार रुपये किमतीवर किती सूट आहे आपण काढलं पाहिजे या ठिकाणी पाच टक्केने प्रथम सूट काढू म्हटलेलं आहे या ठिकाणी ड्रेसची छापील किंमत दोन हजार रुपये आहे त्यामुळे बरोबर पाचशे शंभर म्हणजे शंभरला पाच तर म्हणजे गुणले तर दोन हजारला किती ह्या दोन शून्य दोन शून्य गेल्या वीस गुणले पाच विसा पाचचा शंभर रुपये म्हणजे या ठिकाणी दोन हजार रुपयाचा जो हा ड्रेस आहे तो शंभर रुपये सवलती दिला जातो म्हणजे दोन हजार शंभर दोन हजार वजा शंभर म्हणजे एक हजार नऊशे रुपये आला म्हणजे एवढी रक्कम आपल्याला द्यावी लागणार पण त्यावरती सुद्धा या ठिकाणी पाच टक्के जी एस टी आहे उरल्या रकमेवर पाच टक्के सूट सूट आहे सो सॉरी जी एस टी आहे पाच टक्के जी एस टी आहे उरली रक्कम कोणती दोन हजार वजा शंभर बरोबर एक हजार नऊशे त्यामुळे या ठिकाणी उरल्या रकमेवर पाच टक्के जी एस टी जीश्ट्यान, आणि जी एस टी काढण्यासाठी द्यावा लागणारा जी जीएसटी पाच शेत शंभर गुण एक हजार नऊशे ह्या दोन शून्य गाडी एकोणीस पाच पंच्याण्णव म्हणजे पंच्याण्णव रुपये जी एस टी द्यावा लागला ग्राहकास द्यावी लागणारी रक्कम या ठिकाणी करपात्र रक्कम जी आहे म्हणजे द्यावी लागणारी रक्कम एकोणीसशे रुपये आहेच आणि त्याच्यावरचा जो जी एस टी आहे तो पंच्याण्णव रुपये तोही द्यावा लागणार त्यामुळं एक हजार नऊशे हा केंद्राचा पण आहे आणि राज्याचा पण आहे मिळून या ठिकाणी त्यामुळे एकदम पंच्याण्णव वजा केली तरी चालतात या ठिकाणी एक हजार नऊशे अधिक जी एस टी पंच्याण्णव म्हणजे एक हजार नऊशे पंच्याण्णव रुपयाला ग्राहकास तो ड्रेस पडला म्हणजे ग्राहकास द्यावी लागणारी रक्कम एक हजार नऊशे पंचान्न रुपये ओके आपण हे अशा प्रश्नांचा सराव करावा सरावामुळं या ठिकाणी आपल्याला हे उदाहरण सहजपणे या ठिकाणी उदाहरण संख्या बदलून जरी उदाहरणं विचारली तरी सुद्धा आपल्याला ती सहजपणे सोडवता येतील या ठिकाणी प्रश्न चौथा आहे विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या पूरग्रस्तांच्या निधीची वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी पुढे दिली आहे पूरग्रस्त निधी रुपये मध्ये शून्य ते दहा रुपये देणारे विद्यार्थी पाच आहेत दहा ते वीस रुपये देणारे सात आहेत विद्यार्थी संख्या वीस ते तीस रु पूरग्रस्त निधी देणारे पाच रुपये आहेत पाच विद्यार्थी आहेत तीस ते चाळीस रुपये निधी देणारे दोन आणि चाळीस ते पन्नास रुपये निधी देणारे सहा विद्यार्थी आहेत त्यावरून विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या पूरग्रस्त निधीचा मध्य सरळ पद्धतीने काढा सरळ पद्धतीने मद्य काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सारणी करावी लागेल प्रथमतः हे जे वर्ग आहेत हे वर्ग पहिल्या सारणीमध्ये पहिल्या कॉलममध्ये दुसऱ्या कॉलममध्ये या ठिकाणी वर्गमध्ये घ्यावं लागेल आणि तिसऱ्या कॉलममध्ये वारंवारता घ्यावी लागेल आणि चौथा कॉलम जो आहे तो एक्स आय एफ आय म्हणजेच या ठिकाणी वर्गमध्ये एक्स आय आणि वारंवारता एफ आय यांचा गुणाकार घ्यावा लागेल आणि मग आपण ते उदाहरण आपल्याला सोडावं लागेल या ठिकाणी पूरग्रस्त पहा या ठिकाणी हे कॉलम आहेत वर्ग पूरग्रस्त निधी शून्य ते दहा रुपये देणारे या ठिकाणी शून्य आणि दहा यांचा वर्गमध्ये पाच आहे वर्गमध्ये काढताना खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा भागीली दोन शून्य अधिक दहा भागीले दोन पाच दहा बेरीज दहा आणि वीस बेरीज तीस दहा छेद दोन पंधरा म्हणजे दहा आणि वीसच्या बरोबरमध्ये पंधरा येतोय वीस ते तीस पंचवीस वर्गमध्ये तीस ते चाळीस पस्तीस वर्ग मध्य आणि चाळीस ते पन्नास वर्गमध्ये पंचेचाळीस हा जो वर्गमध्ये आहे त्याला आपण एक्साय म्हणणार आहोत आणि वारंवारता एफ आय या ठिकाणी वर्गमध्य एक्स आय आणि त्याची वारंवारता पाच म्हणून एक्स आय गुणले एफ आय पाचा पाचा पंचवीस या ठिकाणी वर्गमध्ये पंधरा आणि एफ आय वारंवारता सात आहे पंधरा सत्ते एकशे पाच वर्गमध्ये पंचवीस वारंवारता पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस वर्गमध्ये पस्तीस आणि वारंवारता दोन पस्तीस दोन सत्तर वर्गमध्ये एक्स आय पंचेचाळीस आणि वारंवारता एफ आय सहा पंचेचाळीस गुण्णे सहा दोनशे सत्तर या ठिकाणी वारंवारता एफ आय पाच अन ही बेरीज जी आलेली आहे वारंवारतेची ते सान दोन आठ आठवण तेरान सात वीसन पाच पंचवीस आलेली आहे मग एन म्हणजेच समेशनवर एफ आय एफ आय वारंवारतेची बेरीज आहे हा सिग्मा याला म्हणतात पंचवीस आलेली आहे बेरीज आणि आपण एक्स आय गुणली एफ आय यांची पण बेरीज करणार आहोत पंचवीस एकशे एक पाच एकशे पंचवीस सत्तर दोनशे सत्तर हे पाच अन पाच दहा पाच पंधराला पाच ह्याच्याला एक दुसरांग सात आण ह्याचे एक आठ अन दोन दहा दोन बा या ठिकाणी या ठिकाणी पुन्हा एकदा पाच जुने दहा पाच पायत्रिका पंधराला पाच हच्याला एक अंक सात आणि हाचे एक आठ टन सात पंधरा पंधरा दोन सतरा दोन एकोणीस एकोणीसला नऊ हाच्याला एक तिसऱ्याक दोन हचे एक तीन तीन, तीन चार पाच पाचशे पंच्याण्णव या ठिकाणी एफ आय एक्स आय एफ आय यांची बेरीज सिग्मा एक्स आय एफ आय बरोबर पाचशे पंच्याण्णव वाजेले सरासरी काढताना या संपूर्ण एफ आय एक्स आय यांच्या बेरजेला आपण वारंवार भागायचं जसं विद्या सरासरी विषयांची टक्केवारी काढताना जेवढे विषय असतील तेवढ्या विषयात पडलेले गुण भागिले विषयांची संख्या ओके अशा पद्धतीनं पाचशे एक्स बारमध्ये काढताना एफ आय एक्स आय समेशन ओर एफ आय एक्स आय भागिले यन या ठिकाणी एक्स बार मध्य काढताना या बेरजेला म्हणजे सिग्मा एक्स आय एफ आय एफ आय न भागायचं म्हणजे पाचशे पंच्याण्णवला ला पंचवीस न भागलेलं आहे आपल्याला मध्य मिळतोय विद्यार्थ्यांनी जमा केल्या पूरग्रस्त निधीचा मध्य पंचवीस दोन्ही पन्नास इथं एकोणसाठ आहे एकोणसाठमधन पन्नास गेले नऊ उरले इथं पंच्याण्णव झाले पंचवीस तर पंच्याहत्तर पंचाहत्तर किती पंच्याण्णव वीस वीस वर्ष ते दोनशे झाले पंचवीस साठ ते दोनशे तेवीस पॉईंट आठ किंवा तेवीस पॉईंट ऐंशी हा विद्यार्थ्यांनी जमा केला पूरग्रस्त निधीसामध्ये तेवीस पॉईंट ऐंशी रुपये ओके त्यानंतर प्रश्न चौथा आपण सोडवणार आहोत पुढीलपैकी कोणते दोन प्रश्न सोडवा तीन असतात या ठिकाणी आणि या ठिकाणी दोन सोडवायचे असतात प्रत्येकी चार गुण आठ गुणांचा प्रश्न आहे थोडासा अवघड परंतु सोपेच असतात त्यातला एक जर अवघड असला तर दोन तुम्हाला निश्चित सुटणारे असतात त्यामुळे आठशे आठपैकी आठ गुण मिळण्यासाठी हा सुद्धा या ठिकाणी उपयुक्त ठरणारा प्रश्न आहे फक्त काळजी घ्या आणि सराव करा अशा प्रश्नांचा या ठिकाणी पहिला आहे एक्स वजा बरोबर एक आणि दोन एक, एक साधेख तीन वायबरोबर बारा या समीकरणाचे आलेख एका सालेखावर का काढा एक साक्ष व अक्ष या रेषांच्या छेदनामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा या ठिकाणी प्रथम तर आपल्याला तख्ता तयार करणं गरजेचं आहे कर एक सजा वाय बरोबर एक साठी या ठिकाणी हे सोपं केलं वाय बरोबर हा वजा वाय, वाय, वाजा वाय गेला आणि एक माग घेतला म्हणजे वाय बरोबर एकसा वजा एक ओके वाय बरोबर एक सजा एकशे किंमत शून्य ठेवा शून्य ठेवल्यानंतर वायची किंमत शून्य वजा एक वजा एक आली म्हणून शून्य वजा एक ही पहिली जोडी दुसरी दोन ठेवूया आपण एकशे किंमत दोनात नाही गेला एक दोन एक ही दुसरी जोडी तिसरी एकशे किंमत वजा दोन ठेवूया वजा दोन वजा एक वजा वजांची बेरीज अगदी बरोबर वजा असते म्हणून वजा दोन वजा एक वजा तीन वजा दोन वजा तीन ही क्रमित जोडी तिसरी चौथी तीन ठेव्या तीनात गेला दोन तीन दोन तीन दोन, दोन ओके त्यानंतर दोन एक स अधिक तीन वाय बरोबर बारा या ठिकाणी <laughs> प्रथमतः हे समीकरण सोपं आपल्याला म्हणजे निर्देशक क्रमित जोडीत मिळण्यासाठी सहजासहजी एकशे किंमत घातली की वायची काढता येईल यासाठी हे समीकरण वायच्या स्वरूपात लिहायचं प्रथम तापा तीन वाय बरोबर हे दोन एक्स सलीड गेले बारा तिथंच आहे बारा वजा एक वाई, वाई ला बारा एक ला एक दोन एक्स आणि वाय वायला गुण जे तीन आहे पलीड जाऊन भागी होणार बारा वजा दोन एक्स भागेल तीन इथं लिहिलेलं आहे इथं सहज तुम्ही आता एक्सची किंमत शून्य लिहिली इथं शून्य आलं दोन गुण्य शून्य शून्य बारा राहिलं बारा छे तीन चोक बारा म्हणजे शून्य किंमत एक्सची इथं घेतल्यानंतर वायची चार आले शून्य चार पहिली क्रमे जोडी दुसरी अशाच संख्या घ्यायच्या एक्सीची किंमत घेतल्यानंतर त्यातून वजा किंवा बेरीज होणारी बाराबरोबर आणि येणारी बेरीज किंवा वजाबाकी त्या बेरीज किंवा वजाबाकीला तीन भाग जावा अशा संख्या निवडायच्या कौशल्य त्या ठिकाणी तीन घेतलेलं आहे एक्सीची किंमत तीन दोन्ही सहा वजा सहा बारात नसा गेले सहा सहा भागिले तीन तीन दोन्ही सहा ओके त्यामुळं तीन दोन, दोन।, दोन। ते परत एक्सीची किंमत वजा थिं घेऊया बारा वजा दोन गुणिल एकशे किंमत वजा तीन हे छेद तीन आहे वजा वजा अधिक बारा अधिक सहा छेद तीन बारा सहा अठरा छेद तीन सांगा अठरा म्हणून वजा तीन घेतल्यानंतर सहा वजा तीन सहा ओके एकशे किंमत सहा घेऊया या ठिकाणी सहा दुनी बारा बारा वजा बारा इथं वजा यायचे ना धन सहा घेतल्यामुळे इथं वजा दोन गुणले सहा वजा बारा बारा वजा बारा शून्य छेद तीन शून्याला तीन न भाग दे की भागकार कर शून्याला ते सहा शून्य ही चौथी क्रमे जोडी सहा शून्य ओके आपण या ठिकाणी निर्देशक पद्धतीवर आलेख काढण्यासाठी आपण निर्देशक पद्धत इथं स्थापन केली आहे आडवा अक्ष सर्वसाधारण मध्यावरती ठळक रेषेवर एक्स या ठिकाणी ओ एक्स डॅश घेतलेला आहे आणि या ठिकाणी उभा अक्ष आहे वाय ओ वाय डॅश ओके सर्वसाधारण मध्यावर ठळक रेषेवर उभी एक वायाक्ष आणि आडवी एक साक्ष ओके त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात सा आठ धनपूर्णांक आरंभिंदूच्या उजवीकडे एक साक्ष्यावर डावीकडे वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार अशा पद्धतीनं आरंभिंदूच्या वरती वायाक्षावर एक दोन तीन धनपूर्णांकखाली ऋणपूर्णांक आहेत वजा एक वजा दोन वजा तीन आपल्याला बिंदू स्थापन करायचे शून्य वजा एक शून्य वजा एक शून्य म्हणजे एक साक्ष गरायचं आहे त्यामुळं शून्य वजा एक साक्षावर आपण वायाक्षावर घेतलेला आहे शून्य वजा एक ओके त्यानंतर शून्य वजा एक हा बिंदू वाया अक्षावर आहे दुसरा दोन एक दोन एक एक्सावरचा तिथून वरती वाय वायाकडं म्हणजे एक वरती पहिल्या चरणात दोन एक त्यानंतर वजा दोन वजा तीन दोन्ही ऋण आहेत तिसऱ्या चरणामध्ये वजा दोन वजा तीन ओके इथं आपण आलो वजा दोन वजा तीन त्यानंतर त्यानंतर तीन दोन चौथी क्रमेजुडे तीन दोन इथं ओके एक एक्साक्षावर तीन आणि वरती आडवा वाय अक्षावरती दोन तीन दोन तीन दोन दोन एक शून्य वजा एक आणि वजा दोन वजा तीन या पद्धतीनं आपण जोडलेत आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक्स वजा वाय बरोबर एक हे समीकरण या समीकरणाचीही अलेख रेषा उपलब्ध झालेली आहे ओके त्यानंतर दोन एक साध एक तीन बरोबर बारा शून्य चार या रेषेचा आले काढण्याशिवाय शून्य चार शून्य चार वाय अक्षावरती शून्य अर बिंदूतून वाय अक्षरवरती तर चार शून्य चार त्यानंतर तीन दोन हा या ठिकाणी तीन दोन एक सव्वाजा वायबरोबर एक साठी पण आलेला आहे दोन एक साध एक तीन वायबरोबर बारासाठी बारा आलेला आहे म्हणजे नक्की या ठिकाणी तीन दोन हीच उकल आहे याची ओके या ठिकाणी आपल्याला त्रिकोण तयार होणार आहे तो विचारात घ्यायचा आहे त्यानंतर वजा तीन सहा एक स अक्ष्यावर वजा तीन आणि या ठिकाणी सहा इथं आहे ओके वजा तीन सहा हा जो बिंदू आहे तो इथं आहे दुसऱ्या चरणामध्ये वजा तीन आणि सहा वायाक्षावरचा साडवा ओके इथं त्यानंतर सहा शून्य सहा शून्य एक साक्षावर सहा अक्ष गैरहजर आहे त्यामुळे या ठिकाणी हे चार बिंदू जोडलेत आपण वजा तीन सहा या ठिकाणी शून्य चार तीन दोन आणि या ठिकाणी सहा शून्य ही दोन एक साध एक तीन वायबरोबर बाराची रेषा दोघांचा छेद जिथं झालेला आहे तिथं ए म्हटलं दोन एक साध एक तीन वायबरोबर बारा ही रेषा वाय ॲक्सला जित छेद येते तिथं बी म्हटलेलं आहे आणि एक सजा वायबरोबर एक ही रेषा एक साक्षला जित छेद येते तिथं सी म्हटलेलं आहे त्यामुळे त्रिकोण ए बी सी आपल्याला मिळालेला आहे या त्रिकोणामध्ये आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी एक छे दोन पाया गुणले उंची त्यामुळं पाया गुणले उंची आपण या ठिकाणी समजा एडी हा पाया घेतला तर त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे पाया या ठिकाणी समजा एडी आणि उंची या ठिकाणी पाया सु सो सॉरी साया पाया बी सी आहे ओके पुन्हा एकदा पहा त्रिकोण ए बी सी तयार झालेला आहे त्याचा पाया बी सी आणि गुणले उंची ए डी आहे ओके ए डीचं नाव आहे त्रिकोण तयार होणार आहे त्रिकोण बी सीचे क्षेत्रफळ एरिया त्रिकोण ए बी सी एबीसीवरून एक छेद दोन पाया गुणले उंची एक छेद दोन गुणले बी सी गुणले ए डी बी सी पाहूया किती पाया एक दोन तीन चार पाच सेंटीमीटर आहे आणि उंची एक दोन तीन ओके तर उंची ए डी तीन आहे त्यामुळे पाच त्रिक पंधरा छेद दोन कोणत्याही संगेला दोन न भागलं त्याची निमपट होते त्यामुळे पंधरा छेद दोन बेशाती चौदा एक सात पॉईंट पाच त्यामुळं सात पॉईंट पाच चौ सेमी त्रिकोण एबीसी च क्षेत्रफळ आहे ओके त्याचा पुढचा प्रश्न आहे पुढील वारंवारता वितरण सारणीत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण दर्शविले आहेत गुण आहेत वीस ते तीस गुण मिळवणारे विद्यार्थी पंधरा आहेत तीस ते चाळीस गुण मिळवणारे विद्यार्थी ए आहेत चाळीस ते पन्नास गुण मिळवणारे तीस विद्यार्थी आहेत पन्नास ते साठ गुण मिळणारे बी विद्यार्थी आहेत साठ ते सत्तर गुण मिळवणारे पंधरा विद्यार्थी आहेत आणि सत्तर ते ऐंशी गुण मिळवणारे दहा विद्यार्थी आहेत एकूण विद्यार्थी शंभर आहेत इथं ए आणि बीची किंमत काढून परतच आपण आयत आले काढायचे आहे ए आणि बीची किंमत काढण्यासाठी ए आणि बीमधील संबंध गेला आहे एची किंमत बीच्या दुप्पट आहे ए आणि बीच्या किंमती काढा A B 30 या ठिकाणी पंधरा अधिक ए अधिक तीस अधिक बी अधिक पंधरा अधिक दहा अधिक शंभर बेरीज शंभर दिलेले आहे त्यामुळं इथला ए आणि बी पंधरा आणि तीस पंचेचाळीस सन पंधरा पंचेचाळीस सन पाच पन्नास सन या ठिकाणी दहा साठ हा दहा सत्तर म्हणजे पंधरा तीस पंधरा दहा यांची बेरीज सत्तर आली ए अधिक बी अधिक सत्तर बरोबर शंभर सत्तर पहिले गेले शंभर म्हणून सत्तर गेले तीस उरले ए आणि बी यांची बेरीज तीस आलेली आहे परंतु ए हा बी चा दुप्पट आहे म्हणून ए बरोबर दोन बी म्हणून एक मध्ये एच किंमत दोन बी ठेवलेली आहे ए दोन बी आणि पहिला बी दोन बी अधिक बी बरोबर तीस दोन बी आणि एक बी तीन बी बरोबर तीस दोन्ही बोला तीन भागून तीन दहा तीस बीच किंमत दहा आलेली आहे आणि साजिकच कर या ठिकाणी ए अधिक बी या ठिकाणी बी दहा मिळालेला आहे बीच किंमत दहा पलीड गेली तीस मधून दहा वाजा गेले वीस उरले एच किंमत या ठिकाणी आपल्याला वीस मिळालेला आहे म्हणजे ए हा बीच्या दुप्पट आहे दहाच्या दुप्पट वीस म्हणजे ची किंमत वीस मिळालेली आहे आणि ची किंमत दहा मिळालेली आहे ओके सारणीला अनुसरून आपण आलेख काढतो आहे वायाक्षवर या ठिकाणी एक सेंटीमीटरबरोबर पाच विद्यार्थी आहेत या ठिकाणी पाच वायाक्षावर आपण प्रमाण घेतलेलं आहे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस विद्यार्थी विद्यार्थी संख्या आहे सर्वसाधारण डावीकडं एक सेंटीमीटर सोडून आपण दुसऱ्या सेंटीमीटरवर वाय अक्ष काढलेला आहे वाय ओ वाय डॅश अक्ष तळाला स खालून थोड्या अंतरावरती एक साक्ष काढलेला आहे एक्स ओ एक्स डॅश या ठिकाणी आरमबिंदूपासून प्रमाण नाही म्हणून इथं क्रिंक मार्क केला आहे हा क्रिंक मार्क सांगतो याच्या पाठीमागं म्हणजे सुरुवातीपासून या ठिकाणी हे वर्ग उपलब्ध नाहीत म्हणजे एक साक्षावर आरंभ बिंदू आणि पहिला वर्ग पहिला वर्ग आपला इथं या ठिकाणी वीस ते तीस आहे यांच्यामध्ये ही जी खून आहे या खुणी अक्ष संकोच किंवा मा क्रिंक मार्क असं म्हणतात याचा अर्थ आरंभ बिंदू पासून पहिल्या वर्गापर्यंत कोणतेही निरीक्षण नाही त्यामुळे एक साक्ष जी घडी घातल्यासारखी ही खूण आहे या ठिकाणी म्हणून या ठिकाणी ही खून केलेली आहे ओके या ठिकाणी श वीस ते तीस पहिल्या याच्यामध्ये विद्यार्थी आहेत पंधरा वीस ते तीसमध्ये पंधरा विद्यार्थी त्यामुळे या ठिकाणी एक सेंटीमीटर ही आयताची रुंदी आहे वीस ते तीस पंधरा विद्यार्थी आहेत आयतालेख हा सलग वर्ग आहेत वीस ते तीस तीस ते चाळीससाठी वीस विद्यार्थी आहेत त्यानंतर चाळीस ते पन्नाससाठी तीस विद्यार्थी आहेत पन्नास ते साठसाठी या ठिकाणी दहा विद्यार्थी आहेत साठ ते सत्तरसाठी पंधरा विद्यार्थी आहेत सारणीवरून आणि सत्तर ते ऐंशीसाठी दहा विद्यार्थी आहेत अशा पद्धतीनं आपण हा आलेतालेख पूर्ण करू शकतो आहे एक साक्षावरती हे गुण आहेत आणि वायाक्षावरती ते गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत ती विद्यार्थी संख्या आहे ओके या ठिकाणी एक साक्षावर जे प्रमाण आहे ते एक सेंटीमीटरबरोबर दहा गुणाचं आहे आणि वाया अक्षावर एक सेंटीमीटरबरोबर पाच विद्यार्थी आहेत ओके प्रश्न पाचवा जो आहे तो पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे तीन गुण आहेत या ठिकाणी तेही सोपे असतात आपण तीन गुण मिळतात दोनपैकी एक सोपा असतो दोन्ही सोपे असतात प्रश्न उपप्रश्न पहिला आहे सोनल आणि पायल यांच्या वयातील फरक बारा आहे त्यांच्या वयांच्या व्यस्तांगांची बेरीज एक शह आठ आहे तर त्यांची आजची वय काढा इथं सोनल पायलपेक्षा वयाने मोठी आहे असं घ्या म्हणून सांगितलेलं आहे समजा पायलचे वय एक सर्षे आहे आता सोनलचं वय साहजिकच मोठी आहे म्हटल्यानंतर एक साधिक बारा होणार आहे फरक बारा आहे म्हटल्यानंतर सोनलची वय लिहा त्यांच्या वयांची व्यस्तांक ल्या या ठिकाणी सोनल पायलची वय एक सांड तिचा एक छेद एक से घ्यावा लागेल आणि सोनलचं वय एकसं अधिक बारा व्यस्तांगी एक छेद छेद एक साधिक बारा होईल आणि या ठिकाणी व्यस्तांगांची बेरीज एक छेद आठ आहे आणि वर्ग समीकरण तयार होईल वर्ग समीकरण सोडवायचं आणि वय काढायचे आहेत पाहूया या ठिकाणी या ठिकाणी पायलचे वय एक स आधी एक स पायलचे वय एक वर्ष मानलेले आपण मानायला मानलेल सांगितलेले आहे सोनेलचे वय एक साधिक बारा मोठे येते त्यांचे व्यस्तांक अनुक्रमे म्हणजे त्यांचे व्यस्तांक अनुक्रमे एक छेद एक स आणि एक छेद बारा एक छेद एक साधिक बारा इथं म्हटलेला एकाच वेळेला त्यांचे व्यस्तांक अनुक्रमे घेऊन आणि प्रश्नावरून बेरीज व्यस्तांगांची आठ आहे म्हणून एक छेद एक स संपाईलच्या वयाचा व्यस्त आणि सोनिलच्या वयाचा एक छेद एक साधिक बारा दोघांची बरी एक छेद दाट आहे या ठिकाणी हे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला सोडवायचं आहे छेद सारखं नाही तिरकस गुणागार एक साधिक बारा एक एक साधिक बारा अधिक एकशे एक एक स छेदस्थानी एक स गुणिल एक साधिक बारा बरोबर एकशे दाट अंशस्थानी एक साधिक एकशे दोन एक साधिक बारा छेदस्थानी एक आतल्या पदा गुणायचे एकशे गुणिल एकशे एक सर्ग अधिक बारा गुणिल एकशे बारा एकशे बरोबर छेद आठ पुन्हा तिरकस गुणाकार एक साधिक बारा एक स एक एक साधिक बारा आणि दोन एक्सला अधिक बारा दोन एक साधिक बाराला आठ न गुणलेले आहे आठ गुण्य दोन एक साधिक बारा एक वर्ग अधिक बारा एकस डावी बाजू तशीच उजव्या बाजूला कोण सोडवायचं आहे ब्यातीस सोळा एकसं अधिक बारा टे शहाण्णव वर्ग समीकरण तयार करताना उजव्या बाजूला वर्गाच्या पदाकडं उजवीकडली पदं घ्यायची अधिक सोळा एक अधिक शहाण्णव माघाल्यानंतर वजा सोळा एक वजा शहाण्णव बरोबर शून्य उजव्या बाजूला शून्य कोणते पद नाही त्यामुळे वजा सोळा एक साध बारा एक सोपद आहेत वजा चार एक वजा शहाण्णव एक वर्ग वजा चार एक वजा शहाण्णव बरोबर शून्य वर्ग समीकरण या ठिकाणी वजा शहाण्णव स्थिरपद आहे त्याच्या अवयव पाडायचे मधलंपद वजा चार यायचा गुण तो आला पाहिजे गुणाकार वजा शहाण्णव आला पाहिजे अगदी बरोबर बारा आठ ते शहाण्णव गुणाकार शहाण्णव येतोय बारा आणि आठचा फरक चार येतोय पण तो वजा चार फरक येण्यासाठी मोठ्या संख्येला चिन्ह वजा ठेवायचं म्हणून वजा बारा आणि आठ ओके म्हणजे वजा चारऐवजी वजा चारऐवजी वजा बारा आणि अधिक आठ एक वर्ग वजा बारा एक अधिक आठ एक सजा शहाण्णव मधल्या पदाची फोड केल्यामुळं तीन पदाची चार पदं झाली प्रत्येकी दोन पदातून सामायिक आठाच्या एक स वर्ग वजा बारा एक समधला सामायिक एक निघाला आत एक सजा बारा अधिक आठ कंसात एक सजा बारा ओके बरोबर शून्य दोन सामायिक कंसामधलं एक कंस एक सजा बारा एक सजा बारा आणि बाहेरची पदं एक अधिक आठ ओके एक साधी काठ दोन समान कंसाबद्दल कौस। एक कौंस घेतला आहे भराच्या बदलांचा दुसरा कंस दोन कंसांचा गुणागार शून्य असेल किंवा दोन संख्यांचा गुन्हागार शून्य असेल तर एकदा पहिला कंस शून्य दाखवायचा किंवा पहिली संख्या शून्य दाखवायची नंतर दुसरी आणि एकशे एक दोन मिळणार एक सजा बारा बरोबर शून्य वजा बारा पहिली दोन अधिक बारा किंवा एक साधी आठ बरोबर शून्य एक सरोबर वजा आठ परंतु वय ऋण नसतं म्हणून एक्स बरोबर वजा आठ स्वीकारायचं नाही एक्स इज नॉट इक्वल टू मायनस एट म्हणून एक सरोवर बारा पायलचं वय मानलेलं होतं एक्स ते बारा वर्ष आलं सोनलचं वय मोठी आहे सोनल बारा वर्षांनी एक् बारा म्हणजेच बारा अधिक बारा चोवीस वर्षे ओके पायलची वय बारा वर्षे आणि सोनलची वय चोवीस वर्षे चोवीस आणि बारा फरक बारा वर्षे ओके आणि दुसरा प्रश्न आहे त्यातला एका अंक गणिती सीडीचे नववे व एकविसावे पदानुक्रमे पंच्याहत्तर व एकशे त्र्याऐंशी आहे तर या अंक गणिती शिर्डीचे पंधरावे पद काढा नव्वे पद या ठिकाणी पंच्याहत्तर आहे म्हणजे टी नाईन बरोबर पंच्याहत्तर आणि एकवीसावे पद एकशे त्र्याऐंशी म्हणजे टी एकवीस एकशे त्र्याऐंशी सूत्र आपलं टी एन काढण्याचं टी एन बरोबर ए आधी कंसाती एन वाजाय गुन्हे डी ओके आता आपल्याला या ठिकाणी टी नाईन बरोबर ए टी नाईन म्हणजे यांची किंमत नवाद आहे टी नाईन दिला आहे म्हणून टी नाईन बरोबर ए, ए अधिक कंसात नऊ वजा एक यांची किंमत नऊ आहे नऊ वाजा एक, एक गोंधळ बर पण आरे टी नाईन पंचाहत्तर पंच्याहत्तर बरोबर ए अधिक नऊ मधने गेला आठ डी पंच्याहत्तर बरोबर ए अधिक आठ डी हे पहिलं तसेच टी ट्वेंटी वन टी एकवीस म्हणजेच ए अधिक एकवीस वजा एक गुंधडी यांची किंमत एकवीस घेतल्या परंतु टी एकवीस एकशे त्र्याऐंशी दिल्या म्हणून एकशे त्र्याऐंशी बरोबर ए अधिक एकवीस म्हणून एक गेला वीस डी ओके ए अधिक वीस डी दोनची बाजू आणि ए अधिक आठ डी एकची बाजू आपल्याला ए आणि डीच्या किमती काढल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी पंधरावं पद आपण टी फिफ्टीन काढू शकतोय म्हणून ए आणि डीची पदे काढण्यासाठी या ठिकाणी ए अधिक आठ डी बरोबर पंच्याहत्तर आणि ए अधिक वीस डी बरोबर एकशे त्र्याऐंशी ही दोन एक सामिक समीकरण मिळालेली आहेत या ठिकाणी पहिल्या समीकरणात ए एकटाचा आहे दुसऱ्या समीकरणात एकटाचा आहे एकशे एक त्र्याऐंशी मोठी संख्या आहे पंच्याहत्तर लहान म्हणून समीकरण दोन मधून एक वजा केलं तर आपल्याला एची किंमत ए निघून जातोय याचा लोप होतोय याचं निर्सन आहे आणि डीची किंमत मिळेल समीकरण दोनमधून एक वजा करू पुन्हा दोन दोन पहिलं मा पहिल्यांदा मांडले ए अधिक वीस डी बरोबर एकशे त्र्याऐंशी आणि ए अधिक आठ डी बरोबर एकशे बरोबर पंच्याहत्तर ओके दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदचिन्ह बदलायच्या वजा करायच्या म्हणल्यानंतर एचं वजा अधिक आठ आधी डीचं वजा अधिक पंच्याहत्तरचं वजा म्हणून एकशे त्र्याऐंशी मधून पंच्याहत्तर गेले उरले एकशे आठ ओके एकशे त्र्याऐंशी मधून म्हणजे एकशे आठ पंच्याहत्तर त्र्याऐंशी आणि वीस डीमधून आठ डी गेले बारा डी हे वजा आहे शून्य बारा डी बरोबर एकशे आठ डी बरोबर दोन्ही बदला बारा भरल्या बारा नव्हे एकशे आठ नऊ ए डीची किंमत नऊ आली ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू या ठिकाणी एक पुन्हा मांडलेला आहे ए अधिक आठ डी बरोबर पंच्याहत्तर डीच किंमत नऊ ठेवलेली आहे आठ नऊ बहात्तर ए अधिक बहात्तर पलीड गेले पंच्याहत्तर म्हणून बहात्तर गेले तीन उरले ए बरोबर तीन डीच किंमत नऊ मिळालेली आहे एच किंमत तीन मिळालेली आहे टी फिफ्टीन आपण काढू शकतोय टी फिफ्टीन बरोबर टी पंधरा बरोबर ए अधिक पंधरा वर गुणले डी एच किंमत तीन काढलेली आहे तीन ठेवली अधिक पंधरात निघाला चौदा डीच किंमत नऊ काढलेली आहे चौदाण्णवे एकशे सव्वीस आणि तीन एकशे सव्वीस आणि तीन एकशे एकोणतीस टी ती फिफ्टीन एकशे एकोणतीस म्हणजे अंक गणिती श्रेणीचे पंधरावे पद एकशे एकोणतीस आहे ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद